बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरू तुकाराम महाराज की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज खरं म्हणजे आपल्या सर्वांकरता हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे की प्रत्यक्ष जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या प्रसंगी आपल्यामध्ये भारत देशाचेच नाही तर अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी या ठिकाणी आले आहेत मी त्यांचं स्वागत करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आमचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील त्याचप्रमाणे विशेष रूपानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचेच अतिशय ज्येष्ठ मारुतीबुआ कुरेकर महाराज त्याचप्रमाणे या मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आचार्य तुषार भोसले मंचासमोर बसलेली सर्व विद्वज्जन सर्व संतगण आणि उपस्थित सर्व माझ्या वारकरी भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना जय हरी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो कदाचित मागच्या जन्मात कुठली तरी केली असेल म्हणून आज या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मोदीजींसोबत मला देखील उपस्थित राहता आलं मी खरोखर बुवा आपले अतिशय मनापासून आभार मानतो पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचं दास घेती जन्म कर्मधर्म त्याचे झाला नारायण त्याचेनी पावन तिन्ही लोक तुकाराम महाराजांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी दिशा दिली समाजामध्ये ज्या काळामध्ये नैराश्य होतं आणि आपण बघितलं तर यादव साम्राज्य संपल्यानंतर ज्या प्रकारे संपूर्ण समाज छिन्न विछिन्न झाला होता श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा बुवाबाजी मोठ्या प्रमाणात कर्मकांड यामध्ये समाज लीन होत होता आणि मोठ्या प्रमाणात शोषण सुरू होतं त्यावेळी भागवत धर्माची पताका हातात घेऊन आमच्या संतांच्या मांडियाळीने या महाराष्ट्र धर्माला पुन्हा जागृत केलं भागवत धर्माला जागृत केलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला पण त्याचे कळस झाले ते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि या भागवत धर्माला जनाजनापर्यंत बहुजनापर्यंत पोचवून सश्रद्ध समाज पण अंधश्रद्धेपासनं दूर समाज अशा प्रकारचा एक समाज तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलं शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोकी हे शब्दाचं धन ज्या प्रकारे त्यांनी दिलं त्या शब्दाच्या धनामध्ये इतकी ताकद होती की ते शब्द कोणी मिटवू शकले नाही इंद्रायणी डुबवा की शिळेनी बंद करा पण ते तुकोबारायांचे शब्द होते ते शब्द पुन्हा वर आले आणि त्या शब्दानी जनाजनाला व्यापून घेतलं आणि म्हणून मला असं वाटतं की आजही तो जो मार्ग त्यांनी दाखवलाय त्या मार्गाने चालण्याचं कामच आपले पंतप्रधान करतायत जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हाच मंत्र पंतप्रधानांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन रंजल्या गांजल्यांकरता काम करणारे आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थानं वारकरी आहेत कारण वारकऱ्यांमध्ये कोणी मोठं नसतं कोणी छोटं नसतं सगळे वारकरी सेवक असतात आपले पंतप्रधान प्रधान सेवक आहेत त्यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सगळ्यांना सांगतो आणि तेच सांगण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजी करतायत आणि विशेषतः संपूर्ण जगाकरता जे पसायदान मागितलं आणि संपूर्ण जग आपलं आहे असं जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं त्या जगाला आपलं मानून कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला या ठिकाणी वॅक्सिनचा पुरवठा करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि भागवत धर्माचा जो विचार आहे तो विचार सामान्य माणसापर्यंत त्यांनी पोचवला आज खरं म्हणजे त्यांचंच भाषण ऐकण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत मी वे अधिक वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुकोबा रायाच्या चरणी लीन होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी